धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे काल अपघातातून वाचलेले आहेत. सर मला सांगा नेमकी घटना काय होती, तो क्रम कसा होता आणि थरार काय होता त्याचा. मी रोजच्या प्रमाणे माझा जो दैनंदिन दिनक्रम असतो त्याच्याप्रमाणे रनिंग करण्यासाठी माझ्याच राहत्या घरापासून बाहेर जिथं मी रोज जातो तिथंच रनिंगला गेलो होतो आणि रनिंग संपवून मी माझ्या घराकडे येत होतो. नेहमी मी चलत असताना रस्त्यानं किंवा रनिंग करत असताना माझी एक सवय आहे की समोरून येणारी गाडी आपल्याला समोरून दिसावी म्हणून मी रॉंग साईडनंच चलतो जेणेकरून समोरचं भान दिसावं रस्त्याच्या खाली उतरून. असं असताना मला गाडीचा मोठ्या प्रमाणात आवाज यायला लागला, मोठ्या गाडीचा, आणि मी समोर बघतोय तर समोर कुठलीच गाडी दिसत नव्हती म्हणून मी म्हटलं किंवा मागून येते काय म्हणून कदाचित लक्ष केलं आणि त्या क्षणाला पाठीमागनं हे मोठं भरघाव टिप्पर माझ्या दिशेने येताना मला दिसलं. आणि कसं असतं तो काही सेकंदाचा फरक असतो, माझ्या लक्षात येत नव्हतं की इकडं रस्त्यावर जावं का खाली जावं काय कळत नव्हतं. तेवढ्यात मी खाली उडी मारली, म्हटलं आता जे होईल ते होईल. तो ड्रायव्हरचं जेव्हा लक्षात आलं की गाडी रस्ता सोडून खाली येते आणि रस्ता सोडून जेव्हा साहेब मेन डांबरी रस्त्यावरनं खाली गाडी उतरली त्यावेळेस त्याला लक्षात आलं की गाडी खाली चालली, मग त्यानं गाडी पलीकडे ओढली. त्यावेळेस ड्रायव्हरच्या हातात मोबाईल होता आणि वस्तुस्थिती अशी आहे की तिथंही एवढं करून तो थांबला नाही, तसाच तो गाडी भरघाव वेगानं पुढं घेऊन जात होता. मग माझ्या पाठीमागणं येणाऱ्या एका मोटरसायकलवाल्याला मी हात केला, त्यांना विनंती केली आणि मग त्या पुढच्या गाडीवाल्याला पाठलाग सुरू केला. त्याचं बॅड लक म्हणा आणि आमचं चांगलं लक की रेल्वेचं गेट पडले असल्यामुळं ते टिप्पर तिथं थांबलं आणि मग तिथं सापडल्याच्या नंतर सर पोलिसांच्या हवाली केलं. विषय असा आहे की पोलिसांनाही त्यानं सांगितलं आणि मीही स्वतः बघितलं की तो मोबाईलमध्ये काहीतरी करत होता आणि कयास असा आहे की त्याच्या सांगण्यानुसार की तो मोबाईल लावायला होता. आणि कसं आहे, एवढी मोठी 10 टायरचं वाहन जेव्हा आपण चालवतो तेव्हा ते काळजीपूर्वक चालवणं अपेक्षित आहे असं, पण केवळ मोबाईलमध्ये लक्ष गेल्यामुळं हा सगळा प्रकार झालेला प्रथम दर्शनी तर दिसतंय सगळं. तुम्हाला मरण दिसलं तुम्ही सांगितलं. निश्चित निश्चित, म्हणजे माणसाला काय असतं ते मी स्वतः डोळ्यानं बघितलं कारण ती गाडी इतक्या जवळ आलेली होती आणि मलाच लक्षात येत नव्हतं की आता इकडे जाऊ का इकडे जाऊ, पण ते जसं सुचल तसं माणसानं उडी मारली त्याच्यातनं वाचलो मी, म्हणून तर आज तुमच्या समोर आहे. मागे काही आपल्यावर जीवघेणे हल्ले झाले किंवा राजेसाहेबांचा खून हत्याकांड आहे, काही घातपात वाटतोय किंवा काही शक्यता तुम्हाला वाटते किंवा त्या दृष्टीने तपास करणं गरजेचं वाटतं? नाही, मी ज्यावेळेस सगळं घडलं ज्या अर्थी तो तिथून निघून गेला, निघून गेल्याच्या नंतर संशयनं सगळ्याला स्वाभाविक होतं. पोलिसांना पण मी सांगितलं की बाबा जो काही घडलेला घटनाक्रम आहे त्यांच्याही निदर्शनास आणून दिला आणि त्यांनाही विनंती केली की बाबा त्याची जी काय असेल ती सखोल चौकशी करावी. त्याच्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करतेत, पण मला जे घडलेलं दिसतंय आणि तो जो ड्रायव्हर त्या ठिकाणी त्याच्या जबाबातनं सांगतोय त्याच्या अर्थी तर केवळ निग्लिजन्स त्या ठिकाणी दिसतोय की त्यानं मोबाईलमध्ये लक्ष घातल्यामुळं प्रकार घडलेला आहे. ह्याच्यापूर्वीही विधानसभेचा जेव्हा प्रचार चालू होता त्यावेळेस एका माधुपीरनं असाच चाकू हल्ला माझ्यावर केला होता, पण त्याही वेळेस माझं लक्ष होतं, अलर्ट होतो, त्यामुळं त्याच्यातूनही बचावलो. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची जी घटना घडली त्याच्यानंतर निश्चितपणे ती अतिशय दुर्दैवी घटना होती, पण जे राजेसाहेबांची शिकवण होती किंवा सामान्य माणसाच्या कामाला पडणं, सामान्य माणसाच्याला अडचणीत जाऊन जाणं, मला वाटते त्याचीही पुण्याची शिदोरी होती ज्याच्यामुळे या अतिशय वाईट घटनेतनं सुद्धा मला माझा स्वतःचा बचाव केवळ ह्या लोकांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी झाला. निष्काळजीपणा की घातपाताचा उस्मानाबाद पोलीस जे आहे ते तपास करत आहेत. संतोष जाधव, ट्यून इन मराठी, बार्शी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.